खास राणे संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष, संभाजी ब्रिगेडचे पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजजी आकरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या मार्गदर्शन आणि आदेशानुसार संभाजी ब्रिगेड पक्षाचे या महाराष्ट्र विधानसभा 2024 महासंग्रामामध्ये संभाजी ब्रिगेडचे 25 शिलेदार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामध्ये मुंबईमधून आम्ही 2 उमेदवार दिलेले आहेत, 176 वांद्रे पूर्व विधानसभा गणपत शंकर गावकर आणि 153 दहिसर विधानसभा अशोक श्यामशरण गुप्ता, असे 19 उमेदवार आपण दिलेले आहेत। आम्ही 50 ते 70 उमेदवारांची लिस्ट जाहीर केलेली होती, पण काही उमेदवारचे हे मत आपलं छाननीमध्ये काही उमेदवार आमचे गाळले गेले आणि आता फायनली आमचे 25 उमेदवार महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। आमच्या जाहीरनाम्यामध्ये जसं आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं, या जाहीरनाम्यामध्ये संभाजी ब्रिगेड काय बदल घडून आणणार आहे, आमचं ब्रीद वाक्य आहे शेतमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव, शिक्षण व आरोग्य, शेती, रोजगार आणि मुंबईसह महाराष्ट्रातल्या इतर ज्या समस्या आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, श्रमकरी आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, कामगार आहेत, या सर्वांच्या ज्या सर्वसामान्य मागण्या आहेत ह्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत आणि रोज आपण आंदोलनं बघत आहोत। ह्याच आझाद मैदानमध्ये आपण बघितलेलं आहे, कितीतरी डेलिगेशन येतात, रोज येतात, रोज त्यांच्या मागण्या करतात, पण एकही मागणी पूर्ण झालेली नाही। म्हणून एक संभाजी ब्रिगेड हा महाराष्ट्राला एक सक्षम पर्याय आहे। आपण महाविकास आघाडीला सुद्धा बघितलेलं आहे आणि महायुतीला सुद्धा बघितलेलं आहे, दोघांचे आमदार एकमेकांनी पळवलेले आहेत, म्हणून हे गद्दार दोन्हीही गद्दारांची पूर्णपणे संख्या म्हणू की हा महाविकास आघाडीमध्ये पण आहे आणि महायुतीमध्ये पण आहे। म्हणून स्वच्छ राजकारण करण्यासाठी, लोकांचे खरे प्रश्न समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आणि या सदनामध्ये त्या प्रश्नांवरती निर्भीडपणे लोकांच्या प्रश्नांवरती भांडण करून त्यांचे प्रश्न सोडून घेण्यासाठी आम्ही 25 शिलेदार या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या महासंग्रामात आम्ही उतरवलेले आहेत। त्यामध्ये 2 आमचे शिलेदार हे मुंबईमध्ये आहेत। मी मुंबईच्या जनतेला आव्हान करतो की तुमचे जे प्रश्न आत्तापर्यंत जे सुटलेले नाहीत, हे सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, संभाजी ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड।